आज आपण भागाकाराची शाब्दिक उदाहरणे कशी सोडवायची ते पाहूया दिलेला प्रश्न स्वयंसेवकाने वाचायचा आहे आणि नंतर मुलांपैकी कोणाही एकाला बोलवून तो त्याच्याकडून वाचून घ्यायचा आहे तर आपला प्रश्न असा आहे की राजूजवळ एकशे बत्तीस रुपये आहेत ही आहे शंभरची नोट दहाच्या तीन नोटा आणि एकच्या दोन नोटा म्हणजे एकशे बत्तीस रुपये आहेत आपल्याला हे पैसे चार व्यक्तींमध्ये समान समान वाटायचे आहेत ह्या आहेत चार व्यक्ती त्यांना हे समान वाटायचे असतील तर प्रत्येकाला किती रुपये मिळतील हे शोधायचे आहे त्यासाठी आपल्याला भागाकार करावा लागेल आता आपण वाटायला सुरुवात करू सगळ्यात आधी आपण शंभर रुपयांची नोट म्हणजे शतक समान वाटून घेऊ पण आपल्याकडे शंभरची एकच नोट आहे आणि ती चार व्यक्तींमध्ये समान वाटता येणार नाही म्हणून आपण शंभर रुपयांचे सुटे करून घेऊ आणि शंभरच्या एका नोटेऐवजी दहाच्या दहा नोटा घेऊ आपल्याकडे दहाच्या तीन नोटा अगोदरच होत्या आता आपल्याकडे दहाच्या एकूण तेरा नोटा आहेत या दहाच्या तेरा नोटा चार व्यक्तींमध्ये समान वाटूया सगळ्यात आधी आपण प्रत्येकाला एक नोट देऊ आपल्या दहा नोटा सगळ्यांमध्ये समान वाटल्या गेल्या नाहीत अजूनही आपल्याकडे दहाच्या चार पेक्षा जास्त नोटा आहेत आधी आपण दहाच्या दोन नोटा प्रत्येकाला वाटून पाहू दहाच्या दोन नोटा प्रत्येकाला वाटल्यास आपल्याकडे दहाच्या चारपेक्षा अधिक नोटा उरतात म्हणून ह्यावेळी प्रत्येकाला दहाच्या तीन तीन नोटा देऊन पाहू प्रत्येकाला दहाच्या तीन नोटा दिल्यावर बारा नोटा वाटल्या गेल्या पण दहाची एक नोट उरली आहे ती चार व्यक्तींमध्ये समान वाटता येणार नाही म्हणून आपण दहाची ही नोट सुटी करून घेऊ त्यासाठी एक एकच्या दहा नोटा घेऊ आता आपल्याकडे एक एक, एक, -एक रुपयाच्या एकूण बारा नोटा आहेत कारण एक एकच्या दोन नोटा आधीच आपल्याकडे होत्या एक रुपयाच्या ह्या बारा नोटा चार व्यक्तींमध्ये समान वाटून पाहू आधी प्रत्येकाला एक रुपयाची एक एक नोट देऊ सगळ्या नोटा वाटल्या गेल्या नाहीत अजूनही चारपेक्षा जास्त नोटा आहेत म्हणून आता दोन दोन नोटा वाटून पाहू प्रत्येकाला दोन नोटा वाटल्यानंतरही आपल्याजवळ एक रुपयाच्या चार नोटा उरल्या आहेत म्हणून यावेळेला प्रत्येकाला तीन तीन नोटा देऊन पाहू एक रुपयाच्या तीन तीन नोटा दिल्यानंतर बारा नोटा वाटल्या गेल्या आणि एकही एक नोट उरली नाही ह्याचाच अर्थ आपण एकूण एकशे बत्तीस रुपये चार व्यक्तींमध्ये समान वाटल्यावर प्रत्येकाला दहाच्या तीन नोटा आणि एक रुपयाच्या तीन नोटा म्हणजे तेहतीस रुपये मिळाले आता आपण हा प्रश्न भागाकाराच्या फ्रेममध्ये सोडवून पाहू राजूजवळ किती रुपये आहेत एकशे बत्तीस ते किती व्यक्तींमध्ये वाटायचे आहेत चार व्यक्तींमध्ये त्यासाठी अशा प्रकारे फ्रेममध्ये लिहूया एकशे बत्तीसला एकक दशक आणि शतकात विभागून घेऊ सगळ्यात आधी शतकापासून म्हणजे शंभर रुपयांपासून वाटायला सुरुवात करू पण आपल्याला माहिती आहे की आपण शंभरची एक नोट चार व्यक्तींमध्ये समान वाटू शकत नाही म्हणून वाटले शून्य आणि आपल्याजवळ पूर्ण शंभर रुपये बाकी राहिले प्रत्येकाला शून्य रुपये मिळाले शंभरची एक नोट चार व्यक्तींमध्ये समान वाटता न आल्याने शंभरच्या एक नोटेऐवजी दहाच्या दहा नोटा घेतल्या पण दशकाच्या घरात अगोदरच दहाच्या तीन नोटा होत्या आता ही नोट मिळाल्यावर दहाच्या दहा अधिक तीन अशा एकूण तेरा नोटा झाल्या आता राजू दहाच्या तेरा नोटा चार व्यक्तींमध्ये समान वाटतो आहे त्यासाठी आपण चारचा पाढा म्हणू चार एके चार म्हणजे प्रत्येकाला दहाची एक नोट मिळाली तरीही दहाच्या पेक्षा जास्त नोटा उरल्या आहेत पाढा पुढे म्हणूया चार दुणे आठ म्हणजे दहाच्या प्रत्येकी दोन नोटा दिल्यावरही पाच नोटा उरल्या आहेत पाढा आणखी पुढे म्हणूया चार त्रिक बारा म्हणजे प्रत्येकाजवळ दहाच्या तीन नोटा दिल्या आणि आपण दहाच्या बारा नोटा वाटल्या पण दहाच्या सगळ्या नोटा वाटल्या गेल्या का नाही एक नोट उरली आहे पण ही एक नोट सुद्धा चार व्यक्तींमध्ये समान वाटता येणार नाही अशा प्रकारे आपण प्रत्येकाला दहाच्या तीन नोटा याप्रमाणे बारा नोटा वाटल्या आता दहाची एक नोट उरली आहे शंभरची एकही नोट उरली नाही म्हणून इथे शून्य लिहू आता दहाची जी नोट राजूला वाटता आली नाही तिचे सुटे करून घेऊ दहाच्या एका नोटेचे सुटे केल्यावर एक रुपयाच्या किती नोटा मिळतील एक एकच्या दहा नोटा पण राजूजवळ आधीपासून एक एकच्या दोन नोटा होत्या या दोन नोटा आणि दशकातील ह्या दहा नोटा मिळून एकूण झाल्या एक एक रुपयाच्या बारा नोटा म्हणजे आता राजूला एककातील बारा नोटा चार व्यक्तींमध्ये समान वाटायच्या आहेत त्यासाठी चारचा पाढा म्हणूया चार एके चार म्हणजे एक एकच्या चारपेक्षा जास्त नोटा उरल्या आहेत पुन्हा एकदा पाढा म्हणू चार दुणे आठ म्हणजे प्रत्येकाला दोन नोटा मिळाल्या तरीही एक एकच्या चार नोटा उरल्या पाढा असा पुढे म्हणू चार त्रिक बारा म्हणजे प्रत्येकी तीन नोटा चारचा पाढा तीन पर्यंत म्हटल्यावर आपण प्रत्येकाला तीन नोटा दिल्या म्हणजे बारा नोटा चार व्यक्तींमध्ये समान वाटल्या आता आपल्याजवळ एकही एक नोट शिल्लक राहिली नाही आणि प्रत्येकाला तेहतीस रुपये मिळाले राजूने एकशे बत्तीस रुपये चार व्यक्तींमध्ये समान वाटल्यावर प्रत्येकाला तेहतीस रुपये मिळाले अशाच प्रकारे तुम्ही तुम्हीही वेगवेगळ्या संख्या घेऊन भागाकाराचे प्रश्न सोडवा